आजचं आंदोलन मोदीजी जवाब दो आंदोलन हे देशभरात सुरू आहे. आपण पाहिलं असेल की पुलवामा अटॅक झाला होता, आपले सैनिक शहीद झाले होते आणि त्यावेळेस साऱ्या देशभरात हळहळ व्यक्त केली जात होती की सैन्यावर अटॅक झाला. परंतु त्या ठिकाणी पूर्व राज्यपालांनी जो गुप्तस्फोट केला त्यानंतर या देशात शंकेचं वातावरण निर्माण झालं की खरं काय आहे. एक तर नरेंद्र मोदीजींनी याच्यावर आपला जवाब द्यायला पाहिजे की हे पूर्व राज्यपाल खोटं बोलत आहे, मग त्यांच्यावर कारवाई करा. परंतु हे एवढं चालत असताना मोदीजी काहीच बोलून नाही झाले, यामुळे देशातील जनतेमध्ये संभ्रम आहे. आणि म्हणून काँग्रेसतर्फे मोदीजी जवाब दो आणि काय झालं होतं, कारण की हे काँग्रेसने ती गुप्तस्फोट नाही केला, हा गुप्तस्फोट पूर्व राज्यपालांनी केला. म्हणून जनतेच्या जनतेच्या मनामध्ये संशय आहे की यामध्ये कोणाचा सहभाग आहे. हे दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे म्हणून काँग्रेसचं हे जबाबदार आंदोलन आहे. कलेक्टर आमचं निवेदन केंद्र आहे म्हणत्या मोदीजीपर्यंत पाठवणार आहे.